नमस्कार, मी नेहा देशोन्नती, न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पीएन पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. सोलापूर जिल्ह्याच्या माहोड तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान, वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे केळीच्या बागा झाल्या जमीनदोस्त. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात ट्रॅव्हल्स चालक व वाहकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरीने वसुली करणाऱ्या दोघा सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या. चांगला दोस्त गेला, पीएन पाटील यांच्याबद्दल माजी आमदार महादेव महाडिक यांनी व्यक्त केल्या भावना. पीएन पाटील यांचं जाणं हे खूप धक्कादायक आहे, संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले दुःख. पीएन पाटील हे काँग्रेसचा एकनिष्ठ नेता हरपल्याने मोठे नुकसान, शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केल्या भावना. उन्हापासून पिकाच्या संरक्षणासाठी जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यासह परिसरातील शेतात सनट्रीची लागवड करणे सुरू, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. मेहनत घेणारे कार्यकर्ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा पराभव कधीच होत नाही, खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे प्रतिपादन. पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीपात्रात बुडून 5 जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये 3 SDRF जवान. नांदेड शहरातील अंबिकानगर येथील व्यापारी समीर येवतीकर या 42 वर्षीय व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. पावसाळ्यापूर्वीच धुळे शहरातील नाल्यांची सफाई होणार, महानगरपालिकेकडून नियोजन सुरू असल्याची माहिती. आज छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आंबा व मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुंबईतील प्रदूषणाला सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार, आमदार आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, विभागीय आयुक्तालयामध्ये दुष्काळाबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली. आज डोंबिवली MIDC फेस झोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन लागली आग, परिसरात अशा प्रकारे धुरांचे लोट पसरले होते. पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे अवघ्या काही मिनिटात शेकडो एकर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. निवडणूक आयोगाने EVM मध्ये गडबड करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला तर मी माझा गळा घोटेल, आपला जीव देईल, माजी मंत्री सुबोध सावजी यांचा निवडणूक आयोगाला इशारा. डोंबिवलीतील घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने निर्देशन दिले. एका रुग्णाला उपचार करता अमरावती येथे सोडून परत कारंजा येथे जाणारी 108 रुग्णवाहिका मार्गावरील उभ्या नादुरुस्त ट्रकला धडकली, त्यामुळे घडलेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील कर्तव्यावरील डॉक्टरांचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी. परभणी जिल्ह्याच्या फुलकडस येथे कळव्याची गंजी, ठिबक सेटसह शेती अवजारे गागीत जडून खाक. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर गावातील भगवान नृसिंह मंदिरामध्ये 250 वर्षाची परंपरा असलेली भगवान नृसिंह स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यातील छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोड येथे गेल इंडिया ही पेट्रोकेमिकल्स कंपनी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती, हा प्रकल्प महाराष्ट्रात का नाकारला? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल. बहिणीला भेट देण्याकरता लग्नातल्या फोटो फ्रेमची फ्रेम बघण्याकरता बोलावून एका फोटोग्राफरने चक्क डॉक्टर महिलेचा विनयभंग केला, ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर घडली. सलमान सुबान खान उर्फ नावेद खान उर्फ अलबक्ष खान उर्फ आर्या खान वय 29 वर्ष असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या फोटोग्राफरचे नाव आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर